कर्जबाजारीपणाला कंटाळून एस टी चालकानं रिकाम्या बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली ही खळबळजनक घटना नगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातील बस स्थानकात आज सकाळी उघडकीस आली आहे सुभाष शिवलिंग तेलोरे राहणार कोल्हार कोलुबाईचे तालुका पाथर्डी जिल्हा नगर असे कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या एस टी चालकाचे नाव आहे त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आत्महत्येचं कारण स्पष्ट झालं आहे त्यामध्ये कोणाचंही नाव अगर कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचंही म्हटलं आहे मंगळवारी सहा सकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला संगमनेर स्थानकात पाथर्डी नाशिक एम एच चौदा बीटी अठ्ठेचाळीस सत्त्याऐंशी बस उभी होती त्यामध्ये तेलोरे यांचा गळफास लावून घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला बसचे वाहक पोपट साहेबा जावळे पाथर्डी डेपो यांनी पोलिसांना माहिती कळवली पहाटे पाचच्या सुमारास तेलोरे आपल्या अन्य सहकाऱ्यांसह कामावर जाण्यासाठी तयार झाले डेपोतून बाहेर पडताना ते पुढे म्हणाले मी पुढे जातो तुम्ही पाठीमागून या सांगितलं थोड्या वेळाने वाहक जावळे आले त्यावेळी चालक तेलोरे यांचा मृतदेह बसमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला प्रवाशांना उभं राहताना पकडण्यासाठी बसच्या छताला जो बार लावलेला असतो त्याला सुती दोरीच्या सहाय्याने तेलोरे यांनी गळफास लावून घेतल्याचं आढळून आलं याची माहिती मिळाल्यानंतर संगमनेर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला साडेसहा लाख रुपये कर्ज होते घटनास्थळी पोलिसांना चिठ्ठी मिळाली आहे त्यामध्ये सुमारे साडेसहा लाख रुपयांचं कर्ज असल्याचा व त्याला कंटाळल्याचा उल्लेख आहे मात्र यामध्ये कोणालाही जबाबदार धरणारा नामोल्लेख पोलिसांना आढळून आला नाही याबाबत अधिक तपास सहाय्यक फौजदार शिवाजी फटांगरे हे करत आहेत